Hello students, today we are start our next point, that is chloroplast. Chloroplast ultrastructure काय आहे, semi autonomous body काय आहे आणि role काय आहे. त्यामुळे एकंदरीत ते थोडंसं मोठं लेक्चर राहणार आहे. ह्याच्यामध्ये आपण क्लोरोप्लास्टचं अल्ट्रास्ट्रक्चर पण बघणार आहे, सेमी ऑटोनॉमस बॉडी पण बघणार आहे आणि त्याचा रोल काय आहे ते सगळं आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. ओके, सो व्हॉट इज क्लोरोप्लास्ट अल्ट्रास्ट्रक्चर? क्लोरोप्लास्टच्या अल्ट्रास्ट्रक्चरमध्ये काय काय बघायला मिळतं हे तुम्ही पहिल्यांदा या पॉईंटमध्ये शिकणार आहात. क्लोरोप्लास्ट ऑफ हायर प्लांट्स हॅव डिस्क शेप्ड ऑर ओव्हल स्ट्रक्चर 10 मायक्रोमीटर इन लेंथ अँड 2 to 4 मायक्रोमीटर इन डायमीटर. त्याची जी लेंथ आहे, लेंथ इन द सेन्स आपण काय म्हणू शकतो, लांबी त्याची किती आहे 10 मायक्रोमीटर आणि जी डायमीटर आहे रुंदी त्याची किती आहे 2 to 4 मायक्रोमीटर असं आपण त्याला म्हणू शकतो. अल्गल स्पेसिस कंटेन लार्जर क्लोरोप्लास्ट ऑफ डिफरंट शेप, दॅट इज स्पायरल, कप शेप्ड अँड सर्क्युलर बँड्स. अल्गल स्पेसिसमध्ये हे क्लोरोप्लास्ट कशा प्रकारचं दिसतं, लार्जर क्लोरोप्लास्ट अँड डिफरंट शेप्स लाईक स्पायरल किंवा कप शेप्ड दिसतं, कपच्या आकाराचं दिसतं, सर्क्युलर बँड्समध्ये दिसतं किंवा स्पायरल ज्या वायर टाईप तुम्हाला त्याच्यामध्ये स्ट्रक्चर बघायला मिळतं. हे क्लोरोप्लास्ट असतात ते कशामध्ये बघायला मिळतात, तर प्लांट सेलमध्ये. बरोबर, हे प्लांट सेलमध्ये आपल्याला बघायला मिळतात, ॲनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतील का, तर नाही. मग हे क्लोरोप्लास्ट अल्ट्रास्ट्रक्चर प्लांट सेलमध्ये कशा प्रकारचं आहे हे आपण या पॉईंटमध्ये शिकतोय. द नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट पर सेल इज 1 to 2 इन अल्गी, व्हाईल इन हायर प्लांट्स सेव्हरल क्लोरोप्लास्ट ऑकर इन इच सेल. म्हणजे अल्गीच्या प्लांट आहेत ॲक्च्युली जे सगळ्यात छोट्या, की अल्गी काय तुम्ही बघितलेलं आहे, अल्गीबद्दल थोडंफार शिकलेलं आहात या अगोदर, की ज्या छोट्या आपल्याला ऑर्गॅनिझम बघायला मिळतात. कशामध्ये बघायला भेटतात हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला, तर पाण्यामध्ये असतील, जसं की स्पायरोगायरा वगैरे जे काय असतील बाकीचे, त्याच्यामध्ये आपल्याला हे क्लोरोप्लास्ट कशा प्रकारचे बघायला मिळतात, तर हे खूप 1 किंवा 2 अमाऊंटमध्ये बघायला मिळतात. आणि बाकीचे जे हायर प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये हे आपल्याला ॲबंडंट अमाऊंटमध्ये, जास्त अमाऊंटमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. क्लोरोप्लास्ट आर एनक्लोज्ड बाय अ डबल मेम्ब्रेन एनव्हेलप. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, तर डबल मेम्ब्रेन एनव्हेलप असतं. द स्पेस बिटवीन द आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन इज कॉल्ड इंटर मेम्ब्रेन स्पेस. एक तर त्याला डबल मेम्ब्रेन असतं आणि इंटर मेम्ब्रेनच्या आणि इनर मेम्ब्रेनच्या आणि आउटर मेम्ब्रेनच्या मध्ये जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण काय म्हणतो, तर इंटर मेम्ब्रेन स्पेस असं म्हणतो. लाईट मायक्रोस्कोप शोज द क्लोरोप्लास्ट टू बी कंपोज्ड ऑफ 2 पार्ट्स, दॅट इज ग्रॅना अँड स्ट्रोमा असं आपण त्याला म्हणू शकतो. ग्रॅना कशा असतात, तर स्मॉल ग्रॅन्युल्स लाईक तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतात आणि स्ट्रोमा कसे बघायला मिळतात, ॲमॉर्फस लाईक पावडर लाईक स्ट्रक्चर तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतं स्ट्रोमामध्ये. अ सिंगल क्लोरोप्लास्ट मे कंटेन 50 or more ग्रॅना, इच ग्रॅनम मेजरिंग 0.5 to 2 मायक्रोमीटर इन डायमीटर. प्रत्येक क्लोरोप्लास्टमध्ये तुम्हाला 50, म्हणजे ॲक्च्युली एका क्लोरोप्लास्टमध्ये तुम्हाला ग्रॅना किती बघायला भेटतील, तर 50 किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला ग्रॅना बघायला भेटतात. जे प्लुरल नाव आहे त्याचं किंवा प्लुरल शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो आहे, ग्रॅना. आणि जे सिंग्युलर आपण वापरत असाल तर त्याला आपण काय म्हणतो, तर ग्रॅनम. म्हणजे ग्रॅनम असतं, एक ग्रॅनम किती मायक्रोमीटर डायमीटरचं असतं, तर 0.5 to 2 मायक्रोमीटर डायमीटरपर्यंत हे आपल्याला बघायला मिळतं. आणि प्रत्येक क्लोरोप्लास्टमध्ये अशा प्रकारचे किती ग्रॅना बघायला भेटतात आपल्याला, तर 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ग्रॅना आपल्याला बघायला मिळतात. आता इथं तुम्हाला ही डायग्रॅम दिली बघा, खूप सोपी डायग्रॅम आहे. सगळ्यात आउटरचं जे स्ट्रक्चर आहे बघा डार्क ग्रीन कलरमध्ये, ते काय आहे, आउटर मेम्ब्रेन. त्याच्या आतमध्ये अजून डार्क कलरचं एक आहे, त्याला आपण काय म्हटलं आहे, इनर मेम्ब्रेन. आणि हा आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनच्या मधली जी स्पेस आहे त्याला काय म्हटलेलं आहे, इंटर मेम्ब्रेन स्पेस. ओके, आता आतलं जे ॲक्वियस फ्लुइड आहे त्याला काय म्हणतात, स्ट्रोमा. म्हणजे इंटर मेम्ब्रेन इनर मेम्ब्रेनच्या आतमधलं जे ॲक्वियस फ्लुइड आहे त्याला म्हणतात स्ट्रोमा. आणि या स्ट्रोमामध्ये हे थायलाकॉइड्स प्रेझेंट असतात, की जे थायलाकॉइड्स प्रेझेंट असतात एकाच्या एकवरती स्टॉकमध्ये प्रेझेंट असतात त्याला काय म्हटलेलं आहे, तर ग्रॅनम. म्हणजे एकावरती एक थायलाकॉड ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसलेलं आहे बघा, थायलाकॉड एका ठिकाणी ओव्हल शेप ग्रीन कलरचं स्ट्रक्चर दिसतंय बघा तुम्हाला असं, त्याला दिले नाव थायलाकॉइड. आणि हे एकावरती एक थायलाकॉड प्रेझेंट असतील त्याला काय म्हणू आपण, ग्रॅनम. म्हणजे एकावरती एक असे थायलाकॉड जास्त प्रमाणात प्रेझेंट असतील त्याला आपण स्टॅक ऑफ
किंवा स्टॉक ऑफ थायलाकॉड म्हणू शकतो किंवा ग्रॅनम म्हणू शकतो. आणि ह्याच्यामध्ये जे अटॅचमेंट आहे ग्रॅनममध्ये त्याला काय म्हटलेलं आहे बघा, लॅमेला. आणि जे मधलं एखाद्या ग्रॅनममध्ये अशी स्पेस आहे लॅमेला लाईक, त्याला काय म्हटलेलं आहे तर ल्युमेन इनसाइड ऑफ थायलाकॉड, म्हणजे थायलाकॉडच्या अंडरची जी स्पेस आहे त्याला काय म्हटलेलं आहे ल्युमेन. जी मोकळी स्पेस आहे तिला काय म्हटलेलं आहे ल्युमेन असं. ओके, त्यामुळे हे जे आधीच आपण ओव्हरऑल काय बघितलं तर बाबा काय काय त्याच्यामध्ये प्रेझेंट असते हे ओव्हरऑल आपण आधीच्या माहितीमध्ये शिकलेलो आहोत. ही डायग्रॅम आपण बघितली, आता इन डिटेल बघूया की ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं, काय काय बघायला मिळतं. ग्राणा आणि स्ट्रोमा जास्त, सगळ्यात जास्त महत्त्वाचं याच्यामध्ये बघायला मिळतं ते काय बघायला मिळतं आपल्याला, ग्राणा आणि स्ट्रोमा. ग्राणामध्ये काय बघा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी हॅज रिव्हील्ड दॅट इन ग्राणा फ्लॅटनड मेम्ब्रेनस सॅक्स कॉल्ड थायलाकॉड्स. तुम्ही बघितलं असेल मग अशी डायग्राममध्ये की ग्राणामध्ये जे एकावरती एक असे थायलाकॉड्स प्रेझेंट आहेत आणि त्या एकत्रितपणे त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हटलेलं आहे ग्राणा असं म्हणले. तर थायलाकॉड्स मीन्स पाऊच, पाऊच असतो बघा मुली वापरतात पाऊच ज्याच्यामध्ये पेन वगैरे ठेवलं जातं. ओके, तर हे थायलाकॉड्स ॲक्च्युली त्याचं मिनिंग काय असतं, पाऊच लाईक स्ट्रक्चर, म्हणून त्याला नाव पडलं आहे थायलाकॉड्स. तर हे थायलाकॉड्स एकावरती एक प्रेझेंट आहेत त्याला म्हटलेलं आहे आपण ग्राना. दॅट इज क्लोजली स्टॅक्ड टुगेदर विद इन ईच थायलाकॉड देर इज स्पेस नोन ॲज थायलाकॉड स्पेस. प्रत्येक थायलाकॉइडमध्ये आतमध्ये एक स्पेस आहे बघा, जे तुम्हाला थायलाकॉइड स्पेस दिसते बघा. ओके, तर ह्याला आपण काय म्हणलेलं आहे थायलाकॉइड स्पेस. म्हणजे ॲक्च्युली ग्राणामध्ये पण काय स्ट्रक्चर असतं त्याला पण काय नावं असतात हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. स्फेरिकल पार्टिकल्स आर 8 to 11 नॅनोमीटर इन डायमीटर. ह्याच्यामधले पार्टिकल्स कसे किती डायमीटरमध्ये प्रेझेंट आहेत, तर 8 to 11 नॅनोमीटर ॲज अ डायमीटर. ओके, विच प्लेज इम्पॉर्टंट रोल इन ATP फॉर्मेशन. हे जे आहे ते कशामध्ये इन्वॉल्व्ह होतात, कशामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे, तर ATP फॉर्मेशनमध्ये. अँड इट इमर्ज फ्रॉम द सर्फेस ऑफ थायलाकॉड मेम्ब्रेन्स इन स्ट्रोमा स्पेस. स्ट्रोमा स्पेसमध्ये आपल्याला हे जे थायलाकॉड स्पेस असतात ते बघायला मिळतात. इच अनस्टॅक्ड थायलाकॉड इज अ लार्जर फ्लॅटनड शीट विच कनेक्ट्स मेनी ऑर ऑल इंडिव्हिज्युअल थायलाकॉड्स ऑफ द ग्रॅनम. काही काही अनस्टॅक्ड थायलाकॉड पण आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात, पण हे इंडिव्हिज्युअल थायलाकॉडला सुद्धा आपण काय म्हणतो तर ग्रॅणम. म्हणजे जास्त प्रमाणात प्रेझेंट असतील एकावरती एक तर त्याला काय म्हणतो आहे ग्रॅणा. जसं मी तुम्हाला सांगितलं प्लुरल शब्द असेल तर आपण त्याला काय म्हणतो ग्रॅणा, आणि सिंग्युलर असेल तर त्याला आपण म्हणतो ग्रॅणम. म्हणजे एकच थायलाकॉड प्रेझेंट असेल तर तिथं आपण त्याला काय म्हणू शकतो ग्रॅणम म्हणू शकतो, आणि एकावरती एक जर अशी थायलाकॉड प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणताय ग्रॅणा असं म्हणताय. द थायलाकॉड स्पेस आर इंटरकनेक्टेड. ही जी स्पेस आहे मधली थायलाकॉड स्पेस ती कशी आहे, इंटरकनेक्ट झालेली आहे. स्टॅक्ड थायलाकॉड्स आर फाउंड इन ऑल हायर प्लांट्स अँड ग्रीन अल्गी. हे जे थायलाकॉड स्टॉक आहे ते एकामध्ये एक गुंतलेले ते कशामध्ये आपल्याला बघायला मिळतात, हायर प्लांट्समध्ये अँजिओस्पर्म्समध्ये आणि ग्रीन अल्गीमध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतात. बट लोअर अल्गी एक्झाम्पल रेड अल्गी पासेस पॅरलल थायलाकॉड्स विच आर कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम इच अदर. पण ज्या लोअर अल्गी आहेत रेड अल्गी आहेत त्याच्यामध्ये हे थायलाकॉड्स कसे बघायला मिळतात, तर हे थायलाकॉड्स सगळे सेपरेट झालेले बघायला मिळतात. जसं की ग्राणामध्ये एकत्र ते एकावरती एक बाउंड झालेले स्ट्रक्चर तुम्हाला ग्राणामध्ये बघायला भेटतं, तसंच ते रेड अल्गीमध्ये कसं थायलाकॉड्स बघायला मिळतं तर सेपरेट स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. देन त्याच्यानंतरचा पार्ट आहे तो स्ट्रोमा. अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप द स्ट्रोमा अपियर्स टू बी कंपोज ऑफ फाईन ग्रॅन्युल्स. स्ट्रोमाचे जे स्ट्रक्चर आहे ते फाईन ग्रॅन्युल्समध्ये तुम्हाला बघायला मिळतं. ज्या प्रकारे रायबोसोमचं स्ट्रक्चर असतं स्मॉल ग्रॅन्युल्समध्ये तशा प्रकारेच हे स्ट्रोमा तुम्हाला बघायला मिळतं. स्टार्च ग्रेन्स अँड लिपिड डिपॉझिट कॉल्ड प्लास्टोग्लोब्युलाय आर प्रेझेंट इन स्ट्रोमा. जे सगळ्यात छोटे छोटे ग्रेन्स स्टार्च ग्रेन्स असतात हे कशामध्ये प्रेझेंट असतात, या स्ट्रोमामध्ये तुम्हाला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. इन हायर प्लांट्स लार्ज ग्रॅन्युअल्स कॉल्ड स्ट्रोमा सेंटर्स आर फाउंड इन द स्ट्रोमा. जे मोठे स्ट्रोमा सेंटर्स असतात लार्ज ग्रॅन्युअल लाईक स्ट्रक्चर हे तुम्हाला स्ट्रोमामध्ये बघायला मिळतील, विच आर टाईटली पॅक्ड. म्हणजे जे एकावरती एक पॅक झालेले असतात ते स्ट्रोमा स्पेसमध्ये तुम्हाला बघायला मिळतं.
द स्टोमा सेंटर्स मे कंटेन रायबुलोज बायफॉस्फेट कार्बोझायलेज, ज्यालाच आपण काय म्हणू शकतो आर यू बी पी कार्बोझायलेज असं सुद्धा म्हणू शकतो. ते कशामध्ये प्रेझेंट असतं, या स्टोमाच्या सेंटर्समध्ये आर यू बी पी कार्बोझायलेज हे एन्झाईम प्रेझेंट असतं, विच इन्व्हॉल्व इन कार्बोझायलेशन ड्युरिंग डार्क रिॲक्शन. जी डार्क रिॲक्शनची प्रोसेस असते, डार्क रिॲक्शन तुम्ही एस वायच्या सेमिस्टरला शिकलेलं असतं की जी नाईटला प्रोसेस होते प्लांटच्या थ्रू, जेथे फोटोसिंथेसिस होतं डार्कमध्ये, तर हे त्याच्यामध्ये आर यू बी पी कार्बोझायलेज तुम्हाला बघायला मिळतं. ऑल द एन्झाईम्स रिक्वायर्ड फॉर डार्क रिॲक्शन आर प्रेझेंट इन द स्ट्रोमा. म्हणजे जे पण डार्क रिॲक्शनला एन्झाईम रिक्वायर्ड आहेत ते कशामध्ये आपल्याला बघायला मिळतात, तर या स्ट्रोमामध्ये बघायला मिळतात. म्हणजे डार्क रिॲक्शन ज्या वेळेला फोटोसिंथेसिस किंवा डार्क रिॲक्शन ज्या वेळेला नाईटच्या वेळेला होते, तर त्यावेळेला जे पण एन्झाईम्स प्रेझेंट पाहिजे आहेत प्लांट्समध्ये, तर ते जे एन्झाईम्स आहेत ते कशामध्ये बघायला मिळतात, तर स्ट्रोमामध्ये आपल्याला बघायला मिळतात. बिसाइड द अबव सबस्टन्सेस डी एन ए आर एन ए रायबोसोम्स अँड द फॅक्टर्स इन्व्हॉल्ड इन न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन सिंथेसिस आर अल्सो प्रेझेंट इन द स्ट्रोमा. स्ट्रोमामध्ये अजून काही काही प्रेझेंट असतं जे तुम्हाला लास्ट पॉईंटमध्ये दिलं असेल, मे बी काय काय प्रेझेंट आहे, हा लास्टच पॉईंट आहे हा, तर काय काय प्रेझेंट असतं ह्याच्यामध्ये की डी एन ए प्रेझेंट असतात, आर एन ए प्रेझेंट असतात, रायबोसोम्स प्रेझेंट असतात आणि न्यूक्लिक ॲसिड किंवा प्रोटीन सिंथेसिस सुद्धा ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात स्ट्रोमामध्ये. ओके, देन अजून तुम्हाला याच्यामध्ये काय दिसलेलं, मेम्ब्रेन इन्व्हेलप, जी लास्टची मेम्ब्रेन आहे किंवा आउटर साईडची मेम्ब्रेन आहे तिला मेम्ब्रेन इन्व्हेलप असं म्हटलं आहे. ओके, इट कॉम्प्रायजेस इनर अँड लिपिड बाय लेअर मेम्ब्रेन. बरोबर, जी मेम्ब्रेन इन्व्हेलप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इनर अँड आउटर स्पेस दिसलेली आहे किंवा इनर अँड आउटर कवरिंग दिसलेला आहे. द इनर मेम्ब्रेन सेपरेट द स्ट्रोमा फ्रॉम द इंटर मेम्ब्रेन स्पेस. म्हणजे जे इनर मेम्ब्रेन स्पेस आहे ती जे आउटर मेम्ब्रेन स्पेसला कशापासून सेपरेट करते, तर इंटर मेम्ब्रेनच्या स्पेसच्या थ्रू तिथे आपल्याला सेपरेट करते. इंटर मेम्ब्रेन स्पेस काय आहे बघा, द स्पेस बिटवीन इनर अँड आउटर मेम्ब्रेन्स. जी स्पेस आहे इनर आणि आउटरच्या मेम्ब्रेनच्या मधली, तिला काय म्हणलेलं आहे, इंटर मेम्ब्रेन स्पेस. ओके, नेक्स्ट पॉईंट इज थायलाकॉइड सिस्टीम. जी थायलाकॉइड सिस्टीम तुम्हाला कशामध्ये बघायला भेटलेली, तर ग्रॅनामध्ये बघायला भेटलेली थायलाकॉइड सिस्टीम ती कशी असते ती तुम्हाला या पॉईंटमध्ये सांगितले बघा. द सिस्टीम इज सस्पेंडेड इन द स्ट्रोमा. स्ट्रोमामध्ये ही सिस्टीम आपल्याला बघायला भेटते. इट इज अ कलेक्शन ऑफ मेम्ब्रॅनस सॅक्स कॉल्ड थायलाकॉइड्स. ह्याच्यामध्ये मेम्ब्रॅनस सॅक्स तुम्हाला बघायला मिळतं, त्याला आपण काय म्हणतो, तर थायलाकॉइड्स असं म्हणतो. जे काय असतं, तर मेम्ब्रॅनस लाईक सॅक्स. द ग्रीन कलर्ड पिगमेंट्स कॉल्ड क्लोरोफिल आर फाउंड इन थायलाकॉइड मेम्ब्रेन. सगळ्यात महत्त्वाचं, जे क्लोरोफिल आहे जे फूड प्रोसेस करण्यासाठी प्लांटमध्ये महत्त्वाचं आहे, किंवा प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये हा सर्वात मोठा डिफरन्स क्लोरोप्लास्टचा आहे, की त्याच्यामध्ये प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं आणि या क्लोरोफिलच्या थ्रू त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं. तर हे जे ग्रीन कलर्ड पिगमेंट्स तुम्हाला थायलाकॉइड सिस्टीममध्ये बघायला भेटतात, त्याला काय म्हणतो, क्लोरोफिल असं म्हणतो. द थायलाकॉइड्स आर अरेंज्ड इन स्टॅक्स नोन ॲज ग्रॅना अँड इच ग्रॅनम कंटेन्स अराउंड 10 to 20 थायलाकॉइड्स. इथं अराउंड असं करेक्शन करा बघा, तिथं आर लिहायचं म्हणजे टाईप करायचं ॲक्च्युली राहून गेलेलं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रॅना आणि इच ग्रॅनममध्ये काय काय तुम्हाला दिसतात, की जे थायलाकॉइड अरेंज्ड आहे त्याच्यामध्ये ग्रॅना दिसतात तुम्हाला, आणि प्रत्येक ग्रॅनममध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटतं, तर 10 to 20 थायलाकॉइड्स तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. त्या थायलाकॉइड्समध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. लास्ट पॉईंट क्लोरोफिल, जे थायलाकॉइडमध्ये प्रेझेंट असतं क्लोरोफिल. इट इज अ ग्रीन फोटोसिंथेटिक पिगमेंट दॅट हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. जे फोटोसिंथेसिसमध्ये खूप महत्त्वाचं काम करतं त्याला आपण काय म्हणतो आहे, फोटोसिंथेटिक पिगमेंट क्लोरोफिल. ओके, देन क्लोरोप्लास्ट सेमी ऑटोनॉमस बॉडी. हे सगळं जे बघितलं ते आपण काय बघितलं अगोदरच्या पॉईंटमध्ये, तर ते सगळं आपण बघितलं क्लोरोप्लास्टचं अल्ट्रास्ट्रक्चर. आता पॉईंट काय राहतोय, तर क्लोरोप्लास्टची सेमी ऑटोनॉमस बॉडी आणि त्याचा रोल. सेमी ऑटोनॉमस बॉडीबद्दल आपण काय म्हणू शकतो, तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. क्लोरोप्लास्ट आर कॉल्ड सेमी ऑटोनॉमस ऑर्गेनाइज बिकॉज दे हॅव देअर ओन डी एन ए. तुम्हाला सांगितलेलं होतं की जे त्याचं ज्याला त्याचं सेपरेट डी एन ए स्ट्रक्चर असतं त्याला आपण काय म्हणतो, तर सेमी ऑटोनॉमस बॉडी असं म्हणतो. अँड धिस डी एन ए कोड्स फॉर सम प्रोटीन्स यूज्ड बाय द क्लोरोप्लास्ट. ह्याच्यामध्ये प्रोटीनच्या थ्रू त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट काय करतं, तर इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. मोर ओव्हर दे कॅन जनरेट देअर ओन एनर्जी अँड डू नॉट नेसेसरीली नीड द सेल.
म्हणजे ते काय करतात, स्वतःची ओन एनर्जी स्वतः तयार करतात, त्यामुळे त्यांना सेलची त्या बाबतीत गरज नाही लागत. बट देअर रेप्लिकेशन इज कंट्रोल बाय सेल. पण त्याचं जे रेप्लिकेशन आहे ते सेलच्या कंट्रोलमध्ये असतं. क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया आर द टू ऑर्गेनलिज दे हॅविंग देअर ओन DNA. म्हणून तुम्हाला काय दाखवलेलं आहे की क्लोरोप्लास्टला आणि मायटोकॉन्ड्रियाला सेमी ऑटोनॉमस बॉडी तुम्हाला शिकायला दिलेली आहे. कारण क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया ह्या दोन अशा ऑर्गेनलिज आहेत प्लांट सेलमधल्या की त्याला त्यांचे सेपरेट किंवा त्याला त्याचे ओन DNA प्रेझेंट आहेत. लास्ट पॉईंट आहे या आय थिंक या लेक्चरमधला की क्लोरोप्लास्टचं रोल काय आहे. The most important function of the chloroplast is to synthesize food by the process of photosynthesis. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय आहे, इट इज सिंथिसाइज फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. क्लोरोप्लास्टच्या थ्रूज फूड एनर्जी भेटते. सो इट इज द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ दॅट. इट ॲब्सॉर्ब लाईट एनर्जी अँड कन्वर्स इन टू केमिकल एनर्जी. हे जे क्लोरोफिल्स असतील, क्लोरोप्लास्ट असेल, ते काय करतं, फर्स्ट ऑफ ऑल लाईट एनर्जी, सनलाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करतं आणि कन्वर्ट कशामध्ये, कन्वर्जन कसं कशामध्ये करतं त्याचं, तर ते कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करतं. क्लोरोप्लास्ट हॅज अ स्ट्रक्चर कॉल्ड क्लोरोफिल विच फंक्शन्स बाय ट्रॅपिंग द सोलार एनर्जी अँड यूज द फॉर द सिंथेसिस ऑफ फूड इन ग्रीन प्लांट्स. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे ते क्लोरोफिल आणि ते काय करतं, सोलार एनर्जी ट्रॅप करून फूड इन ऑल ग्रीन प्लांट्स, सगळ्या ग्रीन प्लांट्समध्ये फूड प्रोसेसिंग करण्याचं काम करतं. इट प्रोड्युसेस NADPH अँड मॉलिक्युलर एनर्जी कार्बन डायऑक्साईड बाय फोटोलायसिस ऑफ वॉटर. ह्याच्यामध्ये NADPH आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतात. इट प्रोड्युसेस ATP बाय प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे काय करतं, हे ATP प्रोड्यूस करतं बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ॲडिनोल ट्रायफॉस्फेट तयार करतं विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. द कार्बन डायऑक्साईड दॅट इज CO2 ऑब्टेन्ड फ्रॉम द एअर इज यूज टू जनरेट कार्बन अँड शुगर ड्युरिंग द कॅल्विन सायकल ऑर डार्क रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. हे जे असतात ते काय ॲब्सॉर्ब करतात, CO2 सुद्धा ॲब्सॉर्ब करतात एअरमधून, ज्याच्या थ्रू ते काय तयार करतात, तर कार्बन आणि शुगर, जे की म्हणजे कॅल्विन सायकलच्या थ्रू कार्बन आणि शुगर तयार करतात आणि डार्क रिॲक्शनमध्ये फोटोसिंथेसिस करण्याचं काम करत असतात. हे सगळ्यात महत्त्वाचे क्लोरोप्लास्टचे रोल आहेत. या सगळ्या नोट्स तुम्हाला PDF फाईलमध्ये खाली लिंकमध्ये दिल्या जातील, ते डाउनलोड करून लिहा. किंवा तसं समजत नसेल तर हे लेक्चर बऱ्याचदा बघा, म्हणजे तुम्हाला पॉईंट पण क्लिअर होऊन जातील. आणि हे लेक्चर बघत तुम्ही लेक्चर पॉज करून तुम्ही त्याच्या नोट्स लिहिल्या तरी चालेल, म्हणजे जेणेकरून तुमचे पॉईंट्स पण क्लिअर होतील आणि तुमच्या नोट्स पण प्रिपेअर होतील. ओके, देन थँक्यू.